नमस्कार मंडळी, माझं नाव ईशान आणि मी आहे तुमचा मराठी बिझनेस गुरु. आजचा विषय आहे बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅन म्हणजे तुम्ही जेव्हा नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करता त्याचा एक प्लॅन बनवणं आवश्यक असतं. त्याला दोन कारणं असतात. प्लॅन म्हणणं आपल्याला स्वतःलाच कळतं की आपला बिझनेस नीट चालणार आहे की नाही आहे, त्याच्यात तोटे काय आहेत, त्याच्यात चांगलं काय आहे, कुठल्या गोष्टींवर आपण जास्त काम करणं आवश्यक आहे आणि कुठल्या गोष्टी ऑलरेडी टेकन केअर आहेत. तर स्वतःला स्वतःच्या बिझनेसबद्दल माहिती नीट कळून देण्यासाठीचा हा एक्झरसाईज आहे, हा एक प्रकार आहे, त्याला बिझनेस प्लॅन म्हणतात. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट कराल तेव्हा खूपदा तुम्ही स्वतःचेच पैसे वापराल, पण खूपदा तुम्हाला भांडवळाची गरज पण लागेल, तुम्हाला लोनची गरज लागेल, तुम्हाला इन्व्हेस्टर्सची गरज लागेल, तुम्हाला अशी लोकं लागतील जे तुमच्या बिझनेसमध्ये पैसे घालायला तयार आहेत. तर अशा लोकांना तुम्ही कसं समजवणार की तुमच्या बिझनेसमध्ये पैसे घालावे, तुमचा बिझनेस खरंच चांगला चालणार? जर का मी एक इन्व्हेस्टर आहे आणि माझ्याकडे कोणी आलं आणि सांगायला लागलं की माझ्या बिझनेसमध्ये थोडे पैसे घालाल का, मी हा विचार करणार की हा बिझनेस चालणार आहे की नाही आणि मला माझ्या पैशातनं प्रॉफिट मिळणार आहे की नाही, तरच मी विचार करीन की ह्या व्यक्तीच्या बिझनेसमध्ये पैसे घालावेत, म्हणजे इन्व्हेस्ट करावं. तर हे ठरवीन मी कुठल्या जोरावरती? तर मी मागेन त्या व्यक्तीकडनं बिझनेस प्लॅन. मी म्हणेन, बरं, मी पैसे तुझ्या बिझनेसमध्ये घालायचे की नाही हे तुला सांगेन, पण त्याच्या आधी तू मला तुझा बिझनेस प्लॅन दाखव. तो बिझनेस प्लॅन मी बघीन आणि त्याच्यावरनं मी ठरवणार की ह्या व्यक्तीच्या बिझनेसमध्ये पैसे घालायचे की नाही. तर तुम्ही जर का नवीन बिझनेस सुरू करणार असाल तर हे खूप आवश्यक आहे की तुम्ही चांगला बिझनेस प्लॅन बनवाल, कारण तोच बिझनेस प्लॅन बघून बँका किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स हे ठरवतील की तुमच्या बिझनेसमध्ये पैसे घालायचे की नाही. तर बिझनेस प्लॅन करण्यासाठी अनेक अनेक लेआउट टेम्पलेट्स तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळू शकतात. मी त्या टेम्पलेट्सबद्दल नाही बोलणार आहे, मी जास्त करून त्या प्लॅनच्या आत काय असणं आवश्यक आहे याबद्दल बोलणार आहे. तर पहिली गोष्ट ही आवश्यक आहे की बिझनेस प्लॅनमध्ये एक्झिक्युटिव्ह समरी असणं खूप आवश्यक आहे. तर एक्झिक्युटिव्ह समरी ही असते ज्याच्यामध्ये एका पानावरती तुम्ही अख्खा बिझनेसबद्दल लिहिता. हा बिझनेस कशाबद्दल आहे, कुणासाठी आहे, पैसे कुठून येणार, प्रॉफिट कधीपासून मिळणार, त्याच्यामध्ये कोणकोण इन्व्हॉल्व्ड आहे नाही, तुमचा लेआउट काय आहे, प्रोडक्शन कुठे होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही एका पानावरती लिहिता. असं का? कारण अनेकदा जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांना सगळं वाचायच्या आधी एक पटकन ब्रीफ समरी वाचायला आवडते, हे कळायला की एक्झॅक्टली ही गोष्ट काय आहे. तर ते तुम्ही एक्झिक्युटिव्ह समरीमधनं आधी पहिल्या पानावरती ते सगळं लिहिणार. त्याच्यानंतर टेबल ऑफ कॉन्टेंट्स असणार. टेबल ऑफ कॉन्टेंट म्हणजे तुम्ही लिहिणार की कुठल्या पानावरती काय मिळू शकतं. मला पटकन जर का प्रॉफिट आणि लॉसची स्टेटमेंट हवी असेल तर मी टेबल ऑफ कॉन्टेंट्स बघीन आणि त्या टेबल ऑफ कॉन्टेंट्सवरती बघून मी म्हणेन, बरं, 10व्या पानावरती मला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मिळणार आहे, पटकन 10वं पान बघा. जर का मला हे बघायचं आहे की तुमचं टार्गेट मार्केट कुठलं आहे तर मी पटकन टेबल ऑफ कॉन्टेंट्स वाचीन आणि सांगेन, अरे वा, इकडे ह्या पानावरती 10व्या पानावरती टार्गेट मार्केटबद्दलची माहिती आहे. तर टेबल ऑफ कॉन्टेंट्स असणंसुद्धा खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर येतं मेन इंट्रोडक्शन. तुम्ही तुमच्या प्रॉडक्टबद्दलची माहिती लिहिता. आता मी तुम्हाला हे सजेस्ट करीन की मी जे जे मुद्दे देतो आहे ते हवं तर एक पॅड घ्या आणि पेन घ्या आणि ते मुद्दे लिहून काढा, कारण हे टेम्पलेट जे मी तुम्हाला काहीसं सांगतो आहे ते खूप तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे जेव्हा तुम्ही रिअल बिझनेस मॉडेल किंवा बिझनेस प्लॅन बनवाल. कारण इन्व्हेस्टर्सना ह्या गोष्टी ज्या मी सांगतो आहे त्या खरंच आवश्यक लागतात, तर ह्या गोष्टी असणं खूप आवश्यक आहे. तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टबद्दल इंट्रोड्यूस करायचं, म्हणजे तुमची आयडिया, तुमचा बिझनेसचा प्लॅन, तुम्ही बिझनेस कशाबद्दल करताय, म्हणजे तुम्ही हॉटेल काढताय, तुम्ही संगीताचे क्लासेस काढताय, तुम्ही नवीन गाडीची शोरूम तुम्हाला काढायची आहे, तुमचे नवीन डिझायनर सनग्लासेस आहेत, तुम्हाला जॅकेट्स बनवायचे आहेत, काय आहे म्हणजे तुमचा बिझनेस एक्झॅक्टली काय आहे, का इलेक्ट्रॉनिक्समधलं तुम्ही नवीन ॲप बनवताय, इमर्जिव्ह रियालिटीचं तुमचं ॲप आहे, व्हॉट इज इट, तुम्ही एक्झॅक्टली काय, तुमचं प्रॉडक्ट काय, कशाबद्दल तुम्ही पैसे मागताय, बिझनेस कशाबद्दल आहे, ह्याबद्दलची पूर्ण माहिती ही तुम्ही पहिल्यांदा लिहिली पाहिजे इंट्रोडक्शनमध्ये. ते झाल्यानंतर तुम्ही सांगणार की तुमचं मार्केट काय आहे, म्हणजे हा बिझनेस कुठल्या मार्केटमध्ये केला जाणार, म्हणजे टेलिकम्युनिकेशन्समध्ये केला जाणार आहे, ऑटोमोबाईलमध्ये केलेला जाणार आहे, इंजिनिअरिंगमध्ये केला जाणार आहे, फार्मसीमध्ये आहे, मेडिकल सप्लाईजमध्ये आहे, कशामध्ये आहे, एक्झॅक्टली तुमचा कुठल्या फील्डमध्ये, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बिझनेस करणार आहात आणि ती इंडस्ट्री कशी आहे ह्याबद्दल तुम्ही लिहायचं. जर का मला ऑटोमोबाईलमध्ये जर का माझा बिझनेस सुरुवात करायची असेल तर मी सांगणार मला ऑटोमोबाईलचं माझा बिझनेस मुंबईमध्ये करायचा आहे, तर मुंबईमध्ये ऑटोमोबाईलची इंडस्ट्री कशी आहे, कोणकोण प्लेयर्स आहेत, कोणकोण बाकीचे बिझनेसमॅन आहेत जे सेम फील्डमध्ये आहेत, कॉम्पिटिशन कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमधल्या, म्हणजे मार्केट अनालिसिस जे आपण म्हणतो की तो प्रॉडक्ट त्या एका मार्केटमध्ये, त्या एका शहरामध्ये, गावामध्ये, देशामध्ये किती चालेल, लोकांना कितपत आवडतो आहे, ह्या गोष्टीबद्दलची तुम्ही माहिती प्रोव्हाइड कराल. म्हणजे समजा मला जर का पैसे घालायचे असतील एका बिझनेसमध्ये तर मी ॲज अन इन्व्हेस्टर हा विचार करीन की मार्केट काय आहे,
ह्या तुम्ही तुमची आयडिया चांगली असेल, तुमचा प्रॉडक्ट चांगला असेल, पण ते मार्केटच जर का डाऊन असेल तर मी कशाला पैसे घालू डुबण्यासाठी? तर तुम्हाला त्या मार्केटची माहिती देणं खूप आवश्यक आहे. हे येणार तुमच्या मार्केट ॲनालिसिसमध्ये. मार्केटचा साईज काय आहे, म्हणजे तुमचा प्रॉडक्ट जी लोकं विकत घेणार ती किती आहेत. जर का तुमचा प्रॉडक्ट रिटायर्ड लोकांसाठी असेल तर रिटायर्ड लोकं आहेत किती, ते किती जणं तो प्रॉडक्ट विकत घेणार आहेत. किंवा तुमचं टार्गेट कस्टमर जर का युवक असतील तर असे किती युवक आहेत जो प्रॉडक्ट घेतील. तर मार्केटचा साईज काय हे तुम्ही सांगणं खूप आवश्यक आहे. आणि मार्केटमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे, तुमच्या विरुद्ध किती लोकं उभे राहतील आणि तुमच्या बाजूनी किती लोकं उभे राहतील हे सांगणं आवश्यक आहे. एक सोपी गोष्ट सांगतो, जर का तुम्ही गाड्या बनवणार असाल तर तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये किती लोकं आहेत. म्हणजे अजून असे किती लोकं आहेत, बिझनेस आहेत, जे गाड्या बनवतात, ते म्हणजे तुमचे रायवल झाले. आणि तुम्ही हे पण बघायचं आहे की कॉम्प्लिमेंटरी किंवा तुम्हाला सप्लिमेंट सपोर्ट करणारे बिझनेस किती आहेत. आता गाडी बनवत असाल तर तुम्हाला टायर मॅन्युफॅक्चरर लागेल, तो टायर मॅन्युफॅक्चरर तुम्हालाही टायर प्रोव्हाइड करेल, तुमच्या कॉम्पिटेटरलाही टायर प्रोव्हाइड करेल. तर त्यांच्याबरोबर कोणाबरोबर पार्टनरशिप करणं शक्य आहे, नाही शक्य, असे सपोर्ट करणारे बिझनेसेस किती आहेत, हे सगळं तुम्ही तुमच्या मार्केट ॲनालिसिसमध्ये लिहिणं आवश्यक आहे. मार्केट ॲनालिसिस झाल्यानंतर नेक्स्ट मुख्य पार्ट, अगदी महत्त्वाचा पार्ट येतो, म्हणजे व्हॅल्यू प्रोपोझिशन. व्हॅल्यू प्रोपोझिशन म्हणजे तुमचा व्यवसाय बाकीच्या व्यवसायांपेक्षा वेगळा कसा, तुमचा बिझनेस बाकीच्या बिझनेसेसपेक्षा वेगळा कसा, तुमच्यामध्ये असं काय खास आहे जे बाकीच्यांमध्ये नाही, तुमच्यामध्येच का पैसे घालावेत, बाकीच्यांमध्ये का पैसे घालू नयेत, म्हणजे तुमच्यामध्ये खासियत काय आहे, तुमच्यामध्ये युनिक काय आहे, असं वेगळं हटके तुमच्यामध्ये काय आहे जे बाकीच्यांमध्ये नाही. लोकांनीसुद्धा तुमच्या बिझनेसमध्येच तुमचाच प्रॉडक्ट का विकत घ्यावा. म्हणजे मूवी बघायची असेल, सिनेमात जायचं असेल तर मी आयनॉक्सलाच का जाऊ, मी पी व्ही आरला का नाही जायचं, ह्याच्या आयनॉक्समध्ये काय खास आहे जे पी व्ही आरमध्ये नाही आहे, हे जे सांगणं असतं ना, म्हणजे अगदी तुमचे अगदी डान्स क्लासेस असतील तर तुमच्या डान्स क्लासला का येऊ, दुसऱ्या डान्स क्लासला का नको जाऊ, तुमचे कराटे क्लासेस असतील तुमच्याच कराटे क्लासला का येऊ, दुसऱ्या कराटे क्लासला का नको जाऊ, हे असतं सांगणं म्हणजे व्हॅल्यू प्रोपोझिशन. म्हणजे आमचा प्रॉडक्ट यूज करून तुम्हाला काय फायदा मिळतो जो बाकीच्यांकडनं नाही मिळत, हे खूप आवश्यक असतं सांगणं. कारण इन्व्हेस्टर म्हणून मी जेव्हा पैसे घालीन मला हे कळणं आवश्यक आहे की तुमच्या बिझनेसमध्ये खासियत काय आहे. ते तुम्ही स्वतः सांगू नाही शकलं तर मी कशाला पैसे घालणार, बरोबर? तर ते सांगणं खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो म्हणजे कस्टमर रिलेशनशिप. एकदा तुमचा बिझनेस सुरू झाला, तुमचा प्रॉडक्ट तुम्ही विकायला लागलात मार्केटमध्ये, कस्टमरने तुमच्या गोष्टी विकत घ्यायला सुरुवात केली, तर त्यांच्याबरोबर तुम्ही कस्टमरबरोबर संबंध कसे ठेवाल, म्हणजे त्यांना फोन किती कराल, त्यांना कसं विचाराल की तुम्ही खुश आहात ना आमच्या प्रॉडक्टबरोबर, तुम्ही त्यांना परत तुमचा प्रॉडक्ट विकत घ्यायला कसं उत्सुकता करणार आहात. कारण कुणालाही वन ऑफ कस्टमर नको आहे, म्हणजे एकदाच जाऊन फक्त गोष्ट विकत घेऊन निघून जाणं, असे कस्टमर नको आहेत. आपल्याला असे कस्टमर हवे जे परत परत आपल्याकडे परत येतील, परत परत आपला प्रॉडक्ट विकत घेतील, त्याला रिपीट कस्टमर किंवा रिटर्न कस्टमर म्हणतात. म्हणजे अशी लोकं जी परत परत तुमच्याच बिझनेसच्या गोष्टी विकत घेतील. तर असं कस्टमर असण्यासाठी तुम्ही काय काय कराल, तुम्ही त्यांना फोन कसे कराल, तुम्ही त्यांना लॉयल्टी कार्ड कसं द्याल, तुम्ही त्यांना डिस्काउंट कसे द्याल, तुम्ही त्यांना फीडबॅक कसे मागाल, ह्या सगळ्या गोष्टी कस्टमर रिलेशनशिपच्या तुम्ही लिहिल्या पाहिजेत. म्हणजे इन्व्हेस्टरला कळेल की बरं ह्या व्यक्तीचा प्लॅन चांगला आहे, कस्टमरबरोबर कसे रिलेशनशिप ठेवायची हे पण ह्या व्यक्तीने प्लॅन केलेलं आहे. त्याच्यापुढची पार्ट आहे म्हणजे चॅनल्स, म्हणजे जागा. तुम्ही कुठल्या पद्धतीने लोकांपर्यंत तुमचा प्रॉडक्ट पोहोचवाल. माझी आयडिया आहे चांगली, मी ही आयडिया एका जागी मॅन्युफॅक्चर करणार आहे, पण ते सगळं झाल्यानंतर लोकांपर्यंत ती पोचवायची कशी, ऑनलाईन शॉप करणार आहे का डोर टू डोर शॉपिंग करणार आहे का आमचं एक सेंट्रल एरियामध्ये दुकान असणार आहे का मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये तुमचं एक दुकान असणार आहे. थोडक्यात लोकांना तुमचा प्रॉडक्ट कुठे मिळणार, लोकांनी तुमच्या बिझनेसची खरेदारी करायची कुठे, ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि ती खरेदारी करण्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमच्या मेन प्रॉडक्टपासून, म्हणजे प्रॉडक्ट इकडे बनवला जातो आहे तर ह्या टोकापासून इकडे कस्टमर आहेत तर इथपासून इकडे तुम्ही कसे पोचाल, हे तुम्ही सांगणं आवश्यक आहे. म्हणजे डिरेक्टली कराल, इनडिरेक्टली कराल. डिरेक्टली म्हणजे कसं, घरच्या घरी प्रॉडक्शन होईल, शिवणकाम वगैरे लोकं करतात कधी कधी, किंवा घरच्या घरी मडकी वगैरे बनवतात, किंवा छोट्या मोठ्या गोष्टी, चॉकलेट्स आजकाल खूप जणं बनवतात घरच्या घरी, आणि डिरेक्टली व्हॉट्सअप करून टाकतात की चॉकलेट्स मी विकतोय किंवा मी विकते, माझ्याकडनं कॉल करा आणि चॉकलेट्स विकत घ्या.
याला डिरेक्ट म्हणतात. पण कधी कधी तुम्ही इनडिरेक्टली पण करू शकता. तुम्ही मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये तुमचं बुटीक चॉकलेटचं छान मोठी कॅफे ओपन करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या के मार्ट किंवा काय बरं आहे मोठमोठ्याली हायपर सिटी वगैरे सारखी जी शॉपिंग सेंटर्स आहे, डी मार्ट आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करू शकता आणि सांगू शकता की आम्हाला आमची चॉकलेट्स तुमच्या दुकानात विकायची आहेत. तर थोडक्यात चॅनल हा क्लिअर हवा. तुम्ही तुमचा बिझनेस, तुमचा प्रॉडक्ट हा लोकांपर्यंत कसा पोहोचवणार आहात हे क्लिअर करणं आवश्यक असतं. त्याच्या पुढचा भाग आहे म्हणजे की ॲक्टिव्हिटीज, म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये ऑपरेशन्स काय काय असणार डे टू डे. म्हणजे गोष्ट बनवताना काय काय गोष्टी लागतील, गोष्ट बनवून झाल्यानंतर कोणाला कॉल केला जाईल, ट्रक कुठून येईल, गोष्ट साठवली कुठे जाईल, साठवलेली गोष्ट मार्केटपर्यंत पोहोचली कशी जाईल, लोकांचं तुम्ही कसं ऐकाल, टेक्नॉलॉजी काय लागेल, टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रूव्हमेंट काय काय लागेल. तर डे टू डे जे ऑपरेशन असतं, दररोज गोष्टी चालवण्यासाठी, बिझनेस चालवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्या सगळ्या गोष्टींची लिस्ट करणं खूप आवश्यक असतं. ते झाले म्हणजे की ॲक्टिव्हिटीज. आणि की ॲक्टिव्हिटीजमध्येच एक प्रकार येतो म्हणजे प्रमोशन. प्रमोशन किंवा मार्केटिंग. प्रॉडक्ट खूप चांगला असेल, लोकांना आवडत असेल, पण अजून लोकांना कसं कळेल की तो प्रॉडक्ट चांगला आहे, तुम्ही मार्केटिंग कसं कराल. आणि ते बजेट जनरली लिमिटेड असतं, म्हणजे पैसे काही आपल्याकडे खूप नसतात. लिमिटेड पैशांमध्ये आपण तो प्रॉडक्ट लोकांना कसा प्रमोट करायचा. मग टी व्हीवरती ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही म्हणाल, पण टी व्हीवरची ॲडव्हर्टाईजमेंट खूप महाग असते. मग सेल्समन लावायचा, कुठेतरी ॲडव्हर्टाईजमेंट लावायची, पुस्तकं द्यायची, ब्रोशर्स द्यायच्या, का मोठ्या बिलबोर्डवरती हायवेवरती ॲड लावायची आपली, काय करायचं, आपण ॲडव्हर्टाईज कसं करणार आहोत, कुठल्या पद्धतीने आपण ॲडव्हर्टाईज करून प्रमोट करून आपले आपला प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, का आपण फोन कॉल करणार आहोत. म्हणजे दुपारी झोपल्यानंतर जे फोन येतात ना, ये हमारा प्रॉडक्ट हे करून, का तसं आपल्याला लोकांना पिडायचं आहे, ते सगळं आपण ठरवणार प्रमोशन या पार्टमध्ये. आणि ह्याच्यातच एक पार्ट येतो म्हणजे तुमचा टार्गेट मार्केट, मार्केट सेगमेंट. तुमचा प्रॉडक्ट हा एक्झॅक्टली कुठल्या लोकांसाठी आहे हे खूप क्लिअर असणं आवश्यक आहे. आता काही काही जण म्हणतील की आम्ही बूट बनवतो. बूट तर सगळ्यांसाठीच आहेत. सगळ्यांसाठीच नाही म्हटलं पाहिजे, सगळ्यांसाठी आहेत बूट हे मान्य, पण तुमचे बूट हे पर्टिक्युलरली कुठल्या लोकांसाठी आहेत. म्हणजे तुम्ही स्पोर्ट्समधल्या लोकांसाठी बूट बनवता का, त्याच्यात क्रिकेट खेळणाऱ्या लोकांसाठीचे तुम्ही वेगळे बूट बनवता का, का तुम्ही वॉकिंगला जातात, रनिंगला जातात, त्यांच्यासाठी बूट बनवता का, फॅशनेबल बूट बनवता. तर एक्झॅक्टली कुठला टार्गेट ऑडियन्स आहे तुमचा, टार्गेट मार्केट काय, हे समजणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण ॲडव्हर्टाईज करताना स्पेसिफिकली त्या लोकांसाठीच, त्यांना अपील करण्यासाठीच ॲडव्हर्टाईज करू शकतो. वापरणारे तर सगळेच वापरतील, अनेक लोक तुमचा प्रॉडक्ट घेतील, पण मुख्य तुमचा कस्टमर बेस कोण हे आवश्यक असतं सांगणं. आणि हे इन्व्हेस्टर म्हणून मलाही किंवा कुठल्या इन्व्हेस्टरला हे माहिती आवश्यक असते, कारण ते म्हणतील की तुमचा प्रॉडक्ट तर छान आहे पण विकत कोण घेणार. ते उत्तर तुमच्याकडे हवं. आमचा प्रॉडक्ट ह्या पद्धतीची लोकं विकत घेतील, या वयाची लोकं जे हे काम करतात किंवा ह्या जागी राहतात, अशी लोकं आमचा प्रॉडक्ट विकत घेतील. तर हे सांगणं खूप आवश्यक असतं, हे लिहिणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर आली गोष्ट म्हणजे की रिसोर्सेस. तुम्हाला हे सगळं करण्यासाठी कशा कशाची गरज आहे, जागेची गरज आहे, कसल्या पैशांची गरज आहे, कुठल्या टेक्नॉलॉजी मशीन्सची गरज आहे, कुठल्या लोकांची गरज आहे. की रिसोर्सेस म्हणजे आत्ता मी जे जे सांगितलं ते सगळं करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे ह्याची लिस्ट करणं. त्याच्यानंतर एक पार्ट येतो म्हणजे की पार्टनर्स. आत्ता परत मी जे काय म्हटलं त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पार्टनरशिप्सची गरज आहे तुम्हाला. दुकानांबरोबरची पार्टनरशिप, इन्व्हेस्टर्सबरोबरची पार्टनरशिप, ॲडव्हर्टाईजमेंटवाल्यांबरोबरची पार्टनरशिप, सप्लाय चेनमधली पार्टनरशिप, डिस्ट्रीब्युटर्सबरोबरची पार्टनरशिप. तर पार्टनरशिप कुठल्या कुठल्या लोकांबरोबर असणार आहे हे लिहिणं आवश्यक असतं. आणि ह्याच्यानंतरचा पार्ट येतो म्हणजे फायनान्स. तुम्हाला पैसे मिळणार कुठून, कोणाकोणाकडनं तुम्ही पैसे घेता हे क्लिअर हवं आणि खरं सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक इन्व्हेस्टरला हे नाही सांगायचं की तुम्हीच, प्रत्येक इन्व्हेस्टरला हे सांगितलं गेलं पाहिजे की अजून कोणाकोणाकडनं आम्ही पैसे घेतोय, कोणाकोणाला किती कंपनीमधला शेअर दिला जातोय हे सांगणं आवश्यक आहे. सुरुवातीला खर्च किती होणार आहे गोष्टींचा हे सांगणं आवश्यक आहे. आणि खर्च झाल्यानंतर किती प्रॉफिट, किती गोष्टी तुम्ही किती किमतीला विकाल आणि प्रॉफिट कधीपासून सुरू होईल हे सांगणं आवश्यक आहे. सुरू झाल्यानंतर किती प्रॉफिट होईल याचं प्रोजेक्शन देणंसुद्धा आवश्यक आहे. आणि ह्याच्यात एकदम क्लिअर कट खरं खरं सांगायचं. प्रॉफिट कधी कधी 4-5 वर्षांनंतरसुद्धा सुरू होतो. तर ह्या सरळ सरळ की सुरुवातीला एवढ्या एवढा खर्च होणार आहे, एवढ्या एवढ्या लोकांकडनं पैसे घेतले गेले, सगळ्यांचे पैसे परत करायला 5-6 वर्ष जातील आणि प्रॉफिट सुरू व्हायला 7-1 वर्ष जातील. म्हणजे तुम्हाला ॲज अन इन्व्हेस्टर प्रॉफिट तुम्हाला तुमच्या खिशात मिळायला 8-1 वर्ष तरी लागतील. हे सरळ सरळ लिहायचं, प्रोजेक्शन द्यायचं. कारण जेवढं खरं प्रोजेक्शन द्याल तेवढे तुम्हाला जेन्युइन आणि खरे इन्व्हेस्टर्स मिळू शकतात.
हे झाल्यानंतर तुम्ही तुमचे अजून टेक्नॉलॉजी वगैरे कशाची गरज असेल, फिक्स्ड कॉस्ट, जे हेवी मशीनरी वगैरे ज्याची आवश्यकता असेल त्याची लिस्ट बनवायची. कारण कॉस्ट स्ट्रक्चरमध्ये बघतो आहे आपण, कॉस्ट स्ट्रक्चरमध्ये ज्या महागातल्या गोष्टी आहेत त्यांची माहिती करून द्यायची. आणि हे सगळं झालं की लास्टला तुम्ही HR बद्दल लिहायचं, म्हणजे कंपनी चालवणार कोण, कंपनीमध्ये किती लोकं काम करतील, कोण काम करेल, कोणाला कुठली पोझिशन असेल, डिरेक्टर कोण असेल, CEO कोण असेल, झोन मॅनेजर कोण असेल, एक्झिक्युटिव्ह कोण असेल, अकाउंटंट कोण असेल, फायनान्सवालं कोण असेल, मार्केटिंगमध्ये कोण असेल, तर कंपनीचं स्ट्रक्चर की ह्या कंपनीमध्ये ही लोकं काम करणार, ह्या या व्यक्तीला हे पगार दिले जातील आणि ह्या या व्यक्तीचा कंपनीमध्ये एवढा हक्क, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या की आपलं फुल बिझनेस प्लॅन तयार होतो. ह्याच्यामधनं आपण क्रिस्टल क्लिअर गोष्टी सांगतो की आपला बिझनेस काय आहे, कोणासाठी आहे, कसा केला जाणार, पैसे कुठून येत आहेत, पैसे परत कसे मिळतील, लोक आपल्या प्रॉडक्ट का विकत घेतील, आपण मार्केटिंग कसं करणार आहोत, सगळं एकदम ट्रान्सपरंट क्रिस्टल क्लिअर असतं. असा व्यवसाय केला की आपल्याला सुद्धा कळतं की आपण कुठे चुकतोय किंवा अजून सुधारणा कुठे आवश्यक आहे, आणि इन्व्हेस्टरला सुद्धा कळतं की हा धंदा किंवा हा बिझनेस किती चांगला आहे आणि याच्यात पैसे घालणं आवश्यक आहे की नाही. तर हा होता बिझनेस मॉडेल, हे होतं बिझनेस प्लॅन. तुम्ही होपफुली पॉईंट्स लिहिलेले असतील. जर का तुम्हाला एक रफ ड्राफ्ट बनवायचा असेल बिझनेस प्लॅनचा तर तो बनवा आणि मला कॉमेंट करून मला पाठवा. मी खुशीखुशीनी तुमचा ड्राफ्ट चेक करीन आणि कुठे सुधारणा असेल ते तुम्हाला सांगेन. सो दॅट वॉज फ्रॉम मी. मी तुमचा मराठी बिझनेस गुरु. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.